ऑलिम्पिक हो या कोल्हापूर जिल्ह्याला ऑलिम्पिकचं पदक नव्हतं आतापर्यंत नेमबाजीतलं असं मला वाटतंय. हो ना, दुसराच व्यक्ती इंडिव्हिज्युअल पदक घेतलेलं आहे. खाशाबा जाधवांच्या नंतर हा दुसराच आहे स्वप्निल कुसाळे नेमबाजीतला, आणि खरोखर त्याचा या जिल्ह्याला आणि आपल्या भारताला फार मोठा सार्थ अभिमान वाटतो नक्कीच. त्यांना तुम्ही आणि विशेषतः तुम्ही सर्वांनी एवढी मेहनत घेतलेली आहे, एवढ्या घाई घेऊन तुम्ही आलात, मी तुमचं खरोखर कौतुक करतो. कारण अजून त्याचा म्हणजे तो जिंकायचा होता, थर्ड असो सेकंड असो फर्स्ट असो, पण तुम्ही तुमच्या सगळ्या ह्या चॅनलच्या ज्या बातम्या तुम्ही यासाठी घेऊन आलेला आहात, मी तुम्हा सर्वांचे आणि देशवासियांचा आभार मानतो या ठिकाणी. सर, तुम्ही त्याचा खेळ बघितला, तो कसा लढला वाटतोय तुमच्या शब्दात? आता गेले अनेक वर्ष मी त्याचा खेळ बघतोय, पण कुठं फक्त त्याची बातमी वाचतोय, मी टीव्हीला बघतो त्याची बातमी बघतोय, त्याचा प्रत्यक्षात मी कधी खेळ फारसा पाहिला नाही. आम्ही बघतो खेळ तर कुठं आमच्या मोबाईलवरती बघतो, मला त्याचा गेम त्याच्या जागी त्याच्या त्या पॉईंट ठिकाणी म्हणजे खेळाच्या ठिकाणी जाता आला नाही मला. पण आम्ही ज्यावेळी मोबाईलला त्याचा गेम बघतो लॅपटॉपला बघतो त्यावेळी खरोखर त्याची खेळाची चिकाटी फार मोठी दिसून येते, कारण अगदी पॉईंटमध्ये तो खालीवर खालीवर असतो, आणि ही त्याची मेहनत खरोखर त्याच्या त्या त्याच्या श्रेयाला खरोखर कारणीभूत ठरली. त्याचं स्वप्न हे फार मोठं होतं आणि ते त्यानं पुरं करून दाखवलेलं आहे. असं स्वप्न देशातल्या सगळ्या तरुणांनी हे करून दाखवं असं मला वाटतं. तर आम्हाला वाटत काय आता मुलगा एकदम वरती चाललाय, म्हणले आम्ही विठ्ठलाचा मी ना धावा केला, डोळ्यात ना अश्रू आले, आम्हाला ते अश्रू आम्हाला आनंदाचं होत, आमचा विश्वास होता मुलावर. आम्ही